जिल्ह्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देणार असल्याचं प्रतिपादन नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. संतोषी माता महिला बचत गट यशोधन नगर आणि लक्ष्मी कॅटरर्स लोकमान्य नगर इथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासनानं जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयामध्ये 2 पोळ्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी 10 रुपये प्रति थाळीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल. भोजनालय चालवण्यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबवण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात 7 ठिकाणी शिवभोजन केंद्राचा प्रारंभ झालाय. गरीब गरजू जनतेला सवलतीच्या दरात फक्त 10 रुपयांमध्ये भोजन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. शिवभोजन या योजनेसाठी मोबाईल ॲपचीही निर्मिती करण्यात आली असून शिवभोजन करणाऱ्या व्यक्तीचं छायाचित्र या ॲपद्वारे काढण्यात येईल. यामुळे या योजनेमध्ये पारदर्शकता येणार आहे. राज्य शासन या योजनेसाठी प्रत्येक जेवणाच्या ताटामागे अर्थात प्रत्येक थाळीसाठी शहरी भागात 50 रुपये तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये असे दर कंत्राटदारांना देणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाकडून केवळ 10 रुपये रक्कम घेतली जात असली तरी सदर थाळीची किंमत ही शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात 35 रुपये असणार आहे. 10 रुपये वगळता अन्य रक्कम ही अनुदान असणार आहे. त्यामुळे या थाळीचा वापर गरजू गरीब नागरिकांसाठी व्हावा अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.